पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हेमलता गोवारी यांच्या सिडकोकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाथवे आणि पथदिवे तसेच नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधण्यात आली आहे. या विकास कामांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. कामोठे शहरातील सेक्टर 13 आणि 14 येथील नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये पथदिवे व पाथवे संदर्भात होत असलेल्या समस्या पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता रवी गोवारी यांच्या समोर मांडल्या होत्या. त्यानुसार हेमलता गोवारी यांनी सिडकोकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर ठिकाणी पाथवे आणि पथदिवे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. तसेच सेक्टर 35 येथील मँगो गार्डनमध्ये नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधण्यात आली आहे. या विकास कामांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या विकास कामांच्या शुभारंभावेळी शरद जगताप, रवी गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, रमेश तुपे, भाजप युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप नेते संदीप तुपे, नवनाथ भोसले, प्रवीण कोरडे, राजकुमार डिगोळे, गोमेश म्हात्रे, हरिभाऊ सातपुते, कृष्णाजी टिके, आशुतोष सोनावणे, मयंक सिंग, सत्यम शर्मा, निवीत जाधव, आदिनाथ मुंडे, गणेश शिरसेकर, उमेश, संतोष चव्हाण, नागेश टिके यांच्यासह पदाधिकारी व तसेच सोसायट्यांमधील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता गोवारी यांचा वाढदिवस केक कापून साजरा झाला. कामोठ्यातील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका हेमलता रवी गोवारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कामोठ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या निधीतून जे विविध विकास कामं करण्यात आली आहेत त्यांचा शुभारंभ हा आज या ठिकाणी होतो आहे. खरं तर सेक्टर 12, 14 आणि त्याचबरोबर आता हे 35 या तीनही सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांचा आज इथे शुभारंभ होतो आहे. दोन ठिकाणी हायमास लाईट्स, काँक्रिटीकरण आणि इथे पाणपोई अशा विविध कार्यक्रमांचं आज आयोजन होतं आहे आणि या सगळ्या सुविधा त्यांनी कामोठावासियांसाठी निर्माण करून दिल्या याबद्दल मी त्यांना खरं तर मनापासून धन्यवाद देतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सारेच मंडळी आपापला वाढदिवस साजरा करत असतो पण लोकांच्या सेवेमध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं आणि लोकांच्या सेवेमध्ये आपण स्वतःला झोकून देणं हे खरं तर समाजाच्या प्रति ज्याची समर्पित वृत्ती आहे अशा कार्यकर्त्याचं लक्षण आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून मी वहिनी तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही रवी गोवारीजी आणि सर्व आपल्या सहकारी कार्यकर्त्याच्या माध्यमातून सातत्याने समाजाची सेवा होते. आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सगळे मिळून पाहतोय आणि म्हणून त्यांनी सातत्यानं आपल्या सर्वांना हाक दिली की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास, सगळ्यांचा विश्वास जर संपादन करायचा असला तर त्याच्यासाठी आपल्याला लोकांच्या हिताची कामं सातत्यानं करत राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मोदीजींनी सांगितलं होतं सबका प्रयास हा सगळ्यांच्या मेहनतीचा भाग हा असेल त्या ठिकाणी चांगलं काम उभं राहत असतं. तसंच हे काम उभं राहिलेलं आपण सगळेजण पाहतो आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो.